शेतकरी शेतमजूर दिव्यांगांसाठी आम्ही काहीही करू असं म्हटलेलं आहे बच्चू कडू यांनी. मवियासोबत जाण्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंचं एक सूचक विधान आहे, 1 सप्टेंबर पर्यंत आम्ही काही करणार नाही, सरकारला वेळ देणार असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय. तर बच्चू कडू महाराष्ट्रामधील महत्वाचे नेते असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केलंय. मला ऑफर दिली तर तुम्ही त्याच्यावर विचार कराल का? बिलकुल नाही, 1 सप्टेंबर पर्यंत आम्ही काही करणार नाही, वेळ देणार आहे सरकारला. त्या संदर्भात मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे, पवारसाहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ. चर्चा 1 सप्टेंबर नंतर महायुती सोबत नीट व्यवस्थित झाली नाही तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का? मुद्द्यासाठी काही करू, शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी काही करू, काही करू, काही करू. शरद पवार आश्वासक वाटतात, वेळ पडली तर तुम्ही महाविकास आघाडी सुद्धा सोबत जाताल? नाही, ते मी 1 सप्टेंबर नंतर सांगतो. महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी.